मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना 6 वाहनांचा विचित्र अपघात होऊन सोलापूर जिल्ह्यातील 3 तरुण तर तुळजापूर येथील 1 तरुण जागीच ठार झाला. जालना जिल्ह्यातील 3 जण किरकोळ जखमी झाले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिटजवळ मुंबईकडे जाताना MH 46 AR 38 77 या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरनं पुढं जाणाऱ्या MH 13 BN 71 22 या स्विफ्ट कारला धडक दिली. यातील 4 जण जागीच ठार झाले. स्विफ्ट कारनं MH 10 AW 76 11 या पुढं जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडक दिली. टेम्पोनं त्या पुढं जाणाऱ्या MH 21 BO 52 81 या पुढील कारला जोरदार धडक दिली. या कारमधील 3 प्रवासी राहणार जालना किरकोळ जखमी झाले. वेन्यू कारनं पुढं जाणाऱ्या कंटेनर क्रमांक MH 46 BM 52 54 याला जोरदार धडक दिली, मात्र कंटेनर चालक निघून गेला. या अपघातात स्विफ्ट कारमधील गौरव गौतम खरात, सौरभ तुळसे, सिद्धार्थ मल्लिक राजगुरू राहणार सोलापूर आणि मयूर दयानंद कदम राहणार तुळजापूर हे जागीच ठार झाले, तर पवन अग्रवाल, मितेश वडोदे, अस्लम शेख तिघेही राहणार जालना हे वेन्यू कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती कळताच IRB यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ मदतकार्य सुरू केलं. अपघातग्रस्त 2 कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला करून द्रुतगती मार्ग मोकळा करण्यात आला. या अपघातात कंटेनर MH 46 AR 38 77 ब्रेक फेल होऊन पुढील वाहनांना धडक देण्याची मालिका सुरू झाली, तर सर्वात पुढं असणारा म्हणजे शेवटची धडक बसलेला कंटेनर MH 46 BM 52 54 याला पाठीमागून धडकलेल्या वाहनांची माहिती नसल्यानं तो मुंबईकडे तसाच निघून गेला. हा अपघात लेनची शिस्त आणि उताराची काळजी न घेतल्यानं घडल्याची माहिती बचावलेला प्रवासी अस्लम शेख यानं दिली. अधिक तपास खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश कळसेकर हे करत आहेत. हा अपघात झालेला आहे मुंबईकडे जाताना जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालेला आहे. 2 ट्रकच्यामध्ये एका कारचा सँडविच झालेला आहे, त्यामुळे त्या कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी महामार्ग पोलीस, IRB यंत्रणा, देवदूत यंत्रणा, लोकमान्य टिळकची ॲम्ब्युलन्स यंत्रणा, त्याचप्रमाणे देवदूत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे इतरही स्थानिक मुस्लिम देवदूतांची या ठिकाणी मदत झालेली आहे. या ठिकाणी 4 जणांची डेथ झाली आहे, त्यांना पुढच्या कारवाईसाठी आपण खोपोल नेतोय. या ठिकाणी यासिन शेख यांच्या ॲम्ब्युलन्समधून सर्व शव आपण खोपोल नगरपालिकेच्या रुग्णालयात नेतोय. आता या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत आहे, गाड्या दोन्ही बाजूला काढलेल्या आहेत.